म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेकडूनही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आता तयारी सुरू आहे. मुंबईतल्या वांद्रे येथील MIG क्लबमध्ये आज मनसेची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीला बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. आत्ता आमची वरती बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि कोणकोणत्या निवडणूक मतदारसंघ लढवावेत न लढवावेत, कसे लढवावेत, काय काय मुद्दे असावेत याच्यावरती आमची आत्ता सखोल चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला त्यातले कोणते कोणते मतदारसंघ लढवायचे ते तुमच्यासमोर जाहीर केलं जाईल. सर, महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पण 2025 होतील, कारण सध्या निवडणूक आयोग कायदा असं काही नाहीच आहेत सध्या. त्याच्यामुळे ते गोविंदाचं गाणं आलं होतं ना, मेरी मर्जी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.